नमस्कार कसे आहात मजेत ना इतिहास आणि कालसंकल्पना हा पाठ शिकण्यापूर्वी आपण काळाची विभागणी व कालरेषा हा भाग समजून घेऊ मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवणार तो तुम्ही काळजीपूर्वक बघा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या सूर्य उगवला की काय होते सूर्य मावळला की काय होते सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला सकाळ झाली सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला संध्याकाळ झाली दिवस मावळला संध्याकाळ झाली की थोड्याच वेळात अंधार पडून रात्र होते दिवस व रात्र हे चक्र अखंड चालू असते मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की दिवस व रात्र कसे होतात आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते तसेच ती सूर्याभोवतीही फिरते सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे सूर्यकिरणांपासून सतत प्रकाश मिळतो तरी आपल्याला मात्र फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार असतो हे कसे घडते पृथ्वी स्वतःच्या आक्षाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर येत राहतो तेथे उजेड होत जातो आणि जो पृष्ठभाग सूर्यासमोरून दूर जातो तेथे अंधार होत जातो पृथ्वीची स्वतःच्या आशाभोवती प्रदक्षिणा पूर्ण होण्यास चोवीस तासाचा अवधी लागतो सुमारे बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असा हा अवधी असतो दिवस व रात्र हे चक्र अखंड चालू असते काळ अखंड असतो पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाजन करतो म्हणजेच आपल्या सोयीसाठी आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या दोन घटकांमध्ये केले सुमारे बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असा हा अवधी असतो अशा प्रकारे एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या काळाला व्यापक अर्थाने एक दिवस असे म्हणतात असा एक दिवस म्हणजे एक वार होय सोमवार ते रविवार असा सात वारांचा एक आठवडा दोन आठवड्यांचा एक पंधरवाडा चार आठवड्यांचा म्हणजेच दोन पंधरवाड्यांचा एक महिना आणि बारा महिन्यांचे एक वर्ष अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो वर्षामागून वर्षे संपत शंभर वर्षाचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्षे संपली की एक सहस्रक पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला एकरेखी विभागणी म्हणतात